महत्वाची बातमी येते आहे. लॉकडाऊन टाळेबंदी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. 30 एप्रिल पर्यंत टाळेबंदी वाढण्याची शक्यता आहे. टाळेबंदी वाढवावी असा सूर सध्या दिसतोय. टाळेबंदीला उद्धव ठाकरे सुद्धा अनुकूल आहेत. केंद्र सरकारनं मात्र याबाबत निर्णय घ्यावा इतकंच आहे. तर नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा टाळेबंदी वाढवावी असंच मत सध्या तरी व्यक्त केलेलं आहे. आपण बघतोय देशभरात कोरोनाचा विळखा मोठ्या प्रमाणात वाढतोय. खास करून महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. मुंबई पुण्यामध्ये या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सुद्धा टाळेबंदीला अनुकूल असल्याचं दिसतंय. त्यामुळे 14 एप्रिलला खरं तर लॉकडाऊन टाळेबंदी 14 एप्रिलपर्यंत घोषित करण्यात आली होती. मात्र आता ती 23 एप्रिलपर्यंत वाढू शकते असे संकेत सध्या मिळतात. मनोज भोयर आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. मनोज, ही शक्यता कायमच वर्तवली येत होती कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढते टाळेबंदी वाढेल अशी शक्यता सगळे व्यक्त करत होते आणि तशी संकेत सुद्धा मिळत आहेत. काय नेमकं सांगा? अर्थात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेक राज्यामध्ये राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी असा सूर लावला की ही टाळेबंदी वाढवायला पाहिजे. लॉकडाऊनची अंतिम तारीख ही 14 एप्रिल जरी असली तरी ती आणखी 30 एप्रिलपर्यंत वाढवावी. तोपर्यंत ज्या राज्यामध्ये कोरोनानं थैमान घातलाय त्या राज्यातली परिस्थिती आटोक्यात येऊन पुन्हा एकदा राज्यांची गाडी ही पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लॉकडाऊनचा काळ वाढवावा अशी सूचना केंद्र सरकारला केली आहे. अर्थात केंद्र सरकारलाच हा निर्णय घ्यायचा आहे असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात. महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1364 आहे आणि महाराष्ट्रातला मृत्यूचा आकडा सुद्धा वाढतोय आणि तो 97 आहे. आणि मुंबईतला कोरोनाबाधितांचा आकडा किंवा संख्या आणि मृत्यू हे दोन्ही झपाट्याने वाढत आहे. त्याला कारण विविध आजारांची जरी असली आणि कोरोनाचं एक महत्वाचं कारण ठरत असलं तरी सुद्धा राज्य सरकार आपापल्या परीने प्रयत्न करतच आहे. पण महाराष्ट्र दिल्ली मनोज टाळेबंदी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. आज 11 तारीख आहे. 14 तारखेपर्यंत टाळेबंदी घोषित करण्यात आली आहे पण अधिकृतरित्या कधीपर्यंत जाहीर होईल? म्हणूनच 11 तारीख आजची खूप महत्वाची होती आणि आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरून बातचीत झाली आणि सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत. आणि यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पूर्ण देशाचा आढावा दिला. त्यात एक प्रेझेंटेशनही करण्यात आलं होतं. ते सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पाहिलं, ऐकलं, परिस्थिती पूर्ण देशाची समजून घेतली आणि त्यामुळे शक्यता अधिक हीच आहे की 30 एप्रिलपर्यंत केंद्र सरकार लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेऊ शकते. अर्थात केंद्र सरकारने आज राज्याचा आढावा घेतला, मुख्यमंत्र्यांशी समजून घेतलं की नेमकी तिथे परिस्थिती काय आणि काय उपाययोजना त्यांनी केल्या. सातत्यानं हा प्रयत्न मोठ्या स्तरावर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या मंत्रालयांकडून सुरूच आहे. पण आजची ही बैठक त्यासाठीच होती. संध्याकाळपर्यंत महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अर्थात तो उद्याही होऊ शकतो. पण महाराष्ट्रातली परिस्थिती ही खूप बिकट आहे. दिल्लीतली आहे, उत्तर प्रदेश मधली आहे आणि आणखी काही राज्यातली आहे. या पार्श्वभूमीवरती संकेत असेच मिळत आहे. धन्यवाद मनोज सगळ्या माहितीबद्दल. 30 एप्रिलपर्यंत टाळेबंदी वाढण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते आहे. खास करून महाराष्ट्रामध्ये तर ही तारीख खरंच वाढू शकते कारण ज्या पद्धतीनं आपण तो महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या वाढते गंभीर परिस्थिती आणि चिंतेचा विषय हा निर्माण झालेला आहे.